यानंतर एक मोठी बातमी आपण बघतोय. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं शक्ती प्रदर्शन आहे. मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते बीड मधून दाखल झालेले आहेत. 300-400 कार्यकर्ते पदाधिकारी मुंबईमध्ये दाखल झाले. पंकजा मुंडे कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत. थेट दृश्य बघूया. आपण बघतोय पंकजा मुंडे या नाराज आहेत आणि त्याच अनुषंगानं त्यांचे कार्यकर्ते आता दाखल झालेले आहेत पंकजा मुंडे यांची भेट घेण्यासाठी. प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रीपद न मिळाल्यामुळे पंकजा मुंडे नाराज आहेत. मुंडे समर्थक नाराज असल्याचं कळत आहे. आपण बघितलं की पंकजा मुंडे आता कार्यकर्त्यांना भेटतायत. एकंदरीतच पंकजा मुंडे आणि त्यांचे समर्थक नाराज असल्याचं काही दिवसांपूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यानंतरच बातम्या येत होत्या. पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली, आपण नाराज नसल्याचं सांगितलं, मात्र त्यांची नाराजी लपून राहिलेली नाही आहे. त्यानंतर त्यांची दिल्ली वारी झाली. जेपी नड्डा यांची त्यांनी भेट घेतली. भेटीमध्ये त्यांनी नाराजी बोलून दाखवल्याचं सुद्धा कळतं. आणि एकंदरीतच बघितलं तर प्रीतम मुंडे यांचं नाव केंद्रीय मंत्रिमंडळाचा मंत्रिपदासाठी चर्चेत होतं, मात्र ते अचानक नाव मागे पडलं आणि खासदार भागवत कराड यांना राज्यमंत्रीपद केंद्रामध्ये मिळालं. भागवत कराड हे जुने नेते आहेत भाजपचे. गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाला सुरुवात केली होती. त्यांचे कट्टर समर्थक म्हणून भागवत कराड यांच्याकडे बघितलं जातं. आणि एकंदरीतच प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे मुंडे समर्थक नाराज असल्याचं दिसत आहे. आणि याचमुळे पंकजा मुंडे यांनी दबाव आणला जातोय का भाजपवर पंकजा यांच्याकडून. हॅलो 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 हे वायर निघाले तुम्ही लोक, तुमच्या पायाने वायर निघाले. आवाज 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 माझा तुम्हाला ऐकायचं असेल तर पहिले एक सगळे आपले आपले फोन बंद करा. असे आकडे फोटो घेऊन काही मिळणार नाही. बंद करा तुमच्या सगळ्यांबरोबर माझ्या सेल्फी करू नका, काही करू नका, बंद करा. आवाज येतोय का? माझ्या मागचे शांत बसा. आपसात बोलू नका, आपसात बोलू नका. ज्याला येत ते व्यवस्थित परत काढली वायर. आवाज वाढवा. आवाज आपण बघितलं की पंकजा मुंडे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतायत. काही तांत्रिक कारणांमुळे त्यांचा माईक सुरू होत नाही आहे, त्यामुळे ते त्या बोलत नाही आहे. राज्यभरातले कार्यकर्ते पंकजा मुंडे यांचे मुंबईमध्ये दाखल झालेत. मग तुम्ही इथे आलात ते कशासाठी आलात? माझ्या माझं ऐकायला आलात का? माझं ऐकलं सगळं केलं ते माझं ऐकून केले. हा मी पत्रकार परिषद केलं ना, मी खूप रागावले. तुमच्या रक्तातच राग आहे म्हणून मी तुम्हाला शांत करण्यासाठी आज वेळ दिलाय ना. मग तुम्ही शांतपणे माझ्या
माझं बोलणं शांत ऐका. मी तुमच्याशी बोलल्यानंतर मी आज जाणार आहे, कोणी माझ्या मागे यायचं नाही. प्रत्येक जिल्ह्याला मी बोलवीन आणि जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांशी त्यांच्याशी हे चालेल का? माईकला चिटकून ते धरून ठेवा, ते धरून ठेवा बाहेर. जयंत साहेब प्रेम आहे. आपण बघतोय पंकजा मुंडे कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत आणि या सगळ्यामध्ये पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं सुद्धा आवाहन केलेलं आहे. आपल्याला प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे पंकजा मुंडे यांचे समर्थक नाराज असल्याचं कळतंय आणि एकंदरीतच पंकजा मुंडे ज्या आता कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद थोडासा साधला त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की पत्रकार परिषद घेऊन मी जाहीर केलेलं होतं की माझ्या मनामध्ये काय भावना आहेत, तरीसुद्धा कार्यकर्ते एकत्र झाले, त्यांना शांत करण्यासाठी आपण इथं आलो असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे काय बोलतात हे बघावं लागणार आहे आणि एकंदरीतच जिल्हा स्तरावर जाऊन सगळ्या कार्यकर्त्यांशी आपण जिल्हा जिल्हा स्तरावर जिल्हा लेवलला जाऊन प्रत्येक जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे. एकंदरीतच पंकजा मुंडे यांची नाराजी काही लपून राहिलेली नाही आहे. त्यानंतर त्यांची दिल्लीवारी झाली, राज्यात अनेक चर्चा झाल्या, पंकजा मुंडे दबावतंत्र आणतायत का अशी सुद्धा चर्चा राज्यामध्ये रंगू लागलेली आहे आणि कार्यकर्ते 300 ते 400 कार्यकर्ते मुंबईमध्ये पंकजा मुंडे यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत. हॅलो, कोण होतो बदमाश हा माईक वाट ठेवला? हॅलो, हे बरे मीडिया मीडिया तुम्ही बरे का? हे तुम्ही सगळे व्यवस्थित आहात? आज सर्व कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सामान्य कार्यकर्ता आपण बघतोय पंकजा मुंडे कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत. पंकजा मुंडे काही वेगळा निर्णय घेणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पंकजा मुंडे कोणता निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि याच उत्सुकतेपोटी राज्यभरातले पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. पंकजा मुंडे या तर नाराज आहेतच, त्यांची नाराजी काही लपून राहिलेली नाही आहे. मात्र पंकजा मुंडे यांच्या पाठोपाठ त्यांचे राज्यभरातले कार्यकर्ते आणि पदाधिकारी सुद्धा नाराज असल्याचं कळत आहे आणि त्याचमुळे हे सगळे कार्यकर्ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. पंकजा मुंडे त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र वारंवार माईकमध्ये बिघाड होत असल्यानं त्यांना कार्यकर्त्यांशी संवाद साधायला अडथळा येतोय. तुम्ही सगळे सूचना देऊ नका, ज्याचं काहीच काम नाही ते का सूचना द्यायला, जे सूचना देणारी यंत्रणा देते. सगळे शांत बसा, तुम्ही पण शांत बसा सर. ते करता आलं का? आता आलं का आवाज? आला ना आता? ज्याचं कोणी आपण बघतोय पंकजा मुंडे थोड्याच वेळामध्ये आता आपल्या समर्थकांशी संवाद साधतील, कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पंकजा मुंडे यांचा विधानसभेला पराभव झाल्यापासून भाजपमध्ये त्यांना डावललं जातंय का अशा प्रकारच्या चर्चा राज्यभरामध्ये सुरू झालेल्या होत्या. कार्यकर्ते इथे आलेले आहेत, कार्यकर्ते आपापल्या जिल्ह्यांमध्ये आहेत आणि तिथून ते आपल्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा करत आहेत. पहिले तर मी आता स्टेज कमी आहे, माझं डोकं जमिनीला टेकून
तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाची ऋणात मी फेडू शकणार नाही. हे आता दुसरं महत्वाचा विषय असा आहे मुंडे साहेबांनी आयुष्यभर खस्ता खाऊन वंचितांना आवाज देण्यासाठी काम केलं. समाजातील अगदी तळागाळातील माणूस हा राजकारणात आला पाहिजे, लोकप्रतिनिधी झाला पाहिजे, आमदार झाला पाहिजे, खासदार झाला पाहिजे, जिल्हा परिषद सदस्य झाला पाहिजे, पंचायत समिती सदस्य झाला पाहिजे, मार्केट कमिटीला निवडून आला पाहिजे, संस्थांमध्ये निवडून आला पाहिजे अशी आणि सामान्य माणसाला मंच उपलब्ध करून दिला. मला सांगा मुंडे साहेबांनी मला राजकारणात का आणलं? फक्त आमदारकी लढवण्यासाठी आणलं परळीची का? त्यांना मला त्यांचं नाव चालवायचं होतं असं त्यांना वाटलं की माझ्या मुलीने माझं नाव चालवावं म्हणून आणलं? मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणलं कारण त्यांनी आयुष्यभर ज्या लोकांना ताकद देऊन त्यांच्या बरोबर प्रस्थापितांच्या विरुद्ध युद्ध केलं त्या लोकांच्या समवेत आपल्या हाडा मासाचा रक्ताचा माणूस सुद्धा युद्धात उतरलं पाहिजे म्हणून मला. मी घरात बसणार, मुंडे साहेब आगे पडो आणि लोक रस्त्यावर उतरणार आणि घरातले माणसं मात्र वैभवात राहणार, हे मुंडे साहेबांचे संस्कार नाही म्हणून मला राजकारणात आणलं. तुझा फोन बंद कर रे ए हिरो, तुझा फोन बंद कर कारण इथे बाकी तुम्ही मला राजकारणात मुंडे साहेबांनी आणलं ते का मोठ्या आणि अत्यंत भव्य अशा विचारांना समोर घेऊन आणलं आणि माझ्या राजकारणाचा पाया हा मला मंत्री करा, मला संत्री करा, मला काही करा, माझ्या बहिणीला काही करा, माझ्या नवऱ्याला करा, माझ्या घराला करा, हे मुंडे साहेबांचे संस्कार नाहीत. आहेत का? माझा परिवार काही फक्त प्रीतम मुंडे आहे का? माझा परिवार या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात मुंडे साहेबांवर प्रेम करणारा निष्पाप कार्यकर्ता. माझ्या या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मी राजकारणात आहे. भूमिका काय होती मुंडे साहेब वारले तेव्हा? मी गोपीनाथ मुंडे नाव जगाला विसरू देणार नाही. काही लोक म्हणले वडिलांची, काही लोक नाही 99% लोक चांगलं बोलले, 99% सकारात्मक बोलले. काही लोक म्हणले वडिलांच्या मुळे पद देण्याची काय आवश्यकता. मला सांगायचंय वडील जिवंत असतानाच मी राजकारणात आले आणि माझ्या वडिलांचा अंत्यविधी सगळ्यांना आठवत असेल, आपल्या बापाचा अंत्यविधी सगळ्यांना आठवत असेल, सगळ्या लोकांचा असंतोष ज्वाला बनून डोळ्यामधून प्रत्येकाकडे पाहत होता आणि दगडांचा वर्षाव लोकांनी केला, अगदी आमच्याही अंगावर केला. मुंडे साहेबांच्या चितेला अग्नी देताना मला लोक ढकलत होते, मी म्हणत होते अरे मला अग्नी देऊ द्या, लोक म्हणत होते ते तुमचे वडील नाही ते आमचा बाप गेलाय. किती लोकांनी मुंडन केलं या महाराष्ट्रामध्ये, किती लोकांनी मुंडन केलं? घोषणा देऊ नका आता प्लीज, मी खूप गंभीर विषयावर बोलते. तुमच्या घोषणांनी मला ताकद जरूर येते पण हे ते स्थान नाही. आज थांबा. मी मुंडे साहेबांच्या लोकां डोळ्यामध्ये मुंडे साहेबांच्या लोकांविषयी प्रेम होतं आणि लोकांच्या डोळ्यामध्ये मुंडे साहेबांविषयी श्रद्धाभाव बघितलेला आहे. त्यावेळी मी संघर्ष यात्रा काढली होती, काढली होती ना, तुम्ही सगळे आला होतात ना संघर्ष यात्रेमध्ये. त्या संघर्ष यात्रेमध्ये काय भाषण करत होते मी? महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बसलेला जो माणूस माझ्या संघर्ष यात्रेचं भाषण ऐकलं त्याला माहिती आहे माझं भांडण नियतीशी आहे. या नियतीनी मुंडे साहेबांना दिलेली सत्ता ही सामान्य माणसाला दिलेली सत्ता होती. या नियतीनी सत्ता ती खेचून घेतली, आमच्या तोंडचा घास खेचून घेतला. माझं भांडण नियतीशी आहे, ती सत्ता खेचून आणून मी तुमच्या पायाशी अर्पण केल्याशिवाय शांत बसणार. हे भाषण होतं माझं, कोणी चेक कराव, मीडियाने जाऊन चेक कराव. कधी मी भाषण केलं? मी मुंडे साहेबांची मुलगी आहे, मी मुंडे साहेबांचा वारसा आहे, मला अमुक पद पाहिजे म्हणले का मी आयुष्यामध्ये कधी? मला जेव्हा संघर्ष यात्रेमध्ये मी सभा घेत होते लोक म्हणत होते, लोकांची भावना होती,
पण मला माहित होत कोणाचं नेतृत्व येणार आहे, मला ते माहित होत. आणि त्यांना माझ्या बापाचं स्वप्न काय होत, भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री करणं. लोक पक्षापासून दूर जातील, लोक पक्षापासून नाराज होऊन दूर जातील म्हणून एकत्र आणावं आणि मुंडे साहेबांचं अंतिम स्वप्न पूर्ण करावं, जे 2 जूनला मुंडे साहेब बोलले होते भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, ते मुंडे साहेबांचं स्वप्न पूर्ण करावं. याच्यासाठी संघर्ष यात्रा काढली का, मला काय करावं काढली? केंद्रामध्ये पद देऊ करायला प्रस्ताव पाठवला होता राज्याच्या नेत्यांनी पंकजा मुंडेंना, केंद्रात मंत्रीपद द्या. मी नकारलं ते मंत्रीपद. मग तेव्हा जेव्हा माझं अस्तित्व पणाला लागलं होतं, माझ्याकडे 0 ताकद होती असं वाटत होतं की आपल्याकडे काही नाही, पायाखालची जमीन सरकली, तेव्हा मंत्रीपद नाकारणेही पंकजा मुंडे आज मंत्रीपदासाठी राजीनामा देणार आहे. तुम्हाला राजीनामा द्यायला लावणार आहे, तुम्हाला राजीनामा द्यायला लावणार आहे. खूप लोक मला बोललेत गेल्या 8 दिवसात, या महाराष्ट्रामध्ये मी पडल्यानंतर आम्ही राजीनामा देतो, आमच्या जागी पंकजा मुंडेला निवडणूक लढा असं सांगणारे लोकही आहेत. असं इतिहासात कधी झालेलं नाहीये. पंकजा मुंडेंनी आम्हाला निवडून आणलं, पंकजा मुंडेंच्या एक सभेने आम्ही निवडून आणलं, असं इतिहासात कधी झालं नाही. हे पंकजा मुंडे नाही, हे गोपीनाथ मुंडे आहे. आणि गोपीनाथ मुंडेंचं जे प्रेम आहे, गोपीनाथ मुंडेंचं जे प्रेम आहे, तुमचं जे प्रेम आहे, मी गोपीनाथ मुंडे जगते म्हणून तुम्ही माझ्यावर प्रेम करता. मी लालची नाहीये, मला सत्तेची लालसा नाहीये, मला खुर्ची पाहिजे नाही, मी असुरक्षित नाही, मला कोणाला संपन्न नेता व्हायचं, मी जिथे आहे तिथे आहे. त्यामुळे सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांचे राजीनामे नामंजूर करत आहे. टाळ्या वाजवू नका आता, कारण तुम्ही स्वतःहून दिलेत. मी सांगितलं का तुमच्यापैकी कुणाला राजीनामे द्या? मी पत्रकार परिषद घेतली होती की नाही? मी काय माझी भूमिका मांडली होती? तरी तुम्ही नाराज झालात का? मग ऐका, मला तुमचं सगळ्यांचं मन रामदास बड काही होत नाही, मी हँडल करते बस बेटा. तुमचं सगळं म्हणणं ऐकून घ्यायचंय. आणि एक सांगू का, आपलं नातं असं आहे की तुम्ही मला न बोलताच मला तुमचं कळतं. तुम्ही का असे वागलात, तुम्ही का असे वागलात? कारण माझ्या डोळ्यात पाणी बघितलं. बरोबर आहे, माझ्या डोळ्यातलं पाणी बघून तुम्ही असे वागलात तर तुमच्या डोळ्यात पाणी बघून मी कशी जगू, कशी जगू? मी आमदारकीला पराभूत झाले याचा मला क्षणभर पण वाईट वाटत नाही, कारण महाराष्ट्रातल्या असंख्य लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून अनेक आमदार खासदारांना निवडून दिलंय. खूप कष्टाने त्या पदावर पोहोचत असतात, त्यांना त्या पदावरून खेचून माझी छोट्या डोक्याची मी नाही. आणि माझी शक्ती या मंडपात पुरणारही नाही. शक्ती असती आणि दबावच आणायचा असता. कोणी कोणी म्हणलं दबाव तंत्र, नाराजी सत्र, दबाव तंत्र मला ही जागा पुरणार नाही. मला जर दबाव तंत्र करायचं असेल तर मला फार मोठी जागा, पण मला दबाव आणायचाच नाही ना. आम्ही कधीच कुणाच्या समोर कुठलीही मागणी केली, दिल्लीला गेले, अनेक चर्चांना होत आला. पंकजा मुंडे दिल्लीला गेल्या, चांगल्या चर्चा झाल्या. मी माध्यमाचे आभार मानते की 99.99% माध्यमांनी जे योग्य तेच लावलं, अक्षरशः एक हे लावला. काहीतरी कुणीतरी अशी बातमी दिली की प्रधान झापलं, अनुक झालं. माझ्या चेहऱ्यावरून माझ्या बोलण्यावरून वाटतं मी झापून घेऊन आले येते. हा, मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बैठक झाली ती 100% संघटनेचा विषय होता. अत्यंत चांगली बैठक झाली, सन्मानजनक आणि प्रेमपूर्वक वागणूक प्रधानमंत्र्यांनी आम्हाला दिली. आमच्या बरोबर भरपूर वेळ घालून आमच्याशी संघटनेची चर्चा केली. तर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्याशी माझी भेट झाली, मी त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना मी सांगितलं पूर्ण राज्यातून नाराजी लोकांची आहे आणि नाराजीमुळे लोकांनी राजीनामे दिलेत. मी पत्रकार परिषद घेऊन देखील दिलेले आहेत. ते म्हणले आप उनसे बात करके उनको समझा देंगे, हमें विश्वास है. हे एवढी चर्चा आहे, कळलं का तुम्हाला?
याच्या पलीकडे दिल्लीचा विषय नाही. आता मी दबाव आणून काय होणार आहे? मंत्रीपद झाली, शपथ झाली, आता दबाव आणून मी काय मिळवणार आहे? काय मिळवणार आहे मी? आणि मला सांगा, मुंडे साहेबांचे संस्कार आहे माझ्या समाजात, म्हणजे मंजारी समाजात नाही, तळागाळातला माझ्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता, कोणी पंचायत समिती सदस्य होतोय, कोणी सभापती होतोय, कोणी जिल्हा परिषद अध्यक्ष होतोय, कोणी आमदार होतोय, खास मला आनंद नाही का त्याच्यामध्ये? ठीक आहे, आपल्याला अपेक्षा असते, नेत्याला बळ मिळालं तर कार्यकर्त्याला बळ मिळतं, हे सगळं मान्य. मी त्या दिवशी सांगितलं की दिल्लीचे नेते एवढे मोठे, त्यांना मला संपवायची वगैरे अशी अजिबात माझी 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 भावना नाही. माझी भावना नाही ना, तुम्हाला दिसाय, तुम्हाला तसं दिसायला ना. मग ठीक आहे, आपण डोळे चोळून बघू. आपल्याला जर कधी काही चांगलं दिसलं नाही तर आपण डोळे चोळतो आणि बघतो चांगलं दिसायला, तरी वाईट दिसायला तर मग बघू, आपण डोळे तर चोळून बघू काहीतरी. हे पाय बाबांनो, मान्य न सर कुठं तुम्ही माझ्यावर कोणी तिकीट दिलं का आणून? निवडणुकीसाठी काही मदत केली का वरून कुणी? तुम्ही कुणाच्या जीवावर स्वतःच्याच ना? नाही, तुम्ही स्वतःच्या दावा ठोकून मी लहान नेता होत असते, मोठा नेता होत नाही. मोठा नेता त्याग करतो. मुंडे साहेबांनी जीवनामध्ये त्याग केला, मुंडे साहेबांनी रक्ताचा पाणी केला, आडाची काळं केली, महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यात पक्ष वाढवला. मी सांगितलं की मुंडे साहेबांनी घेऊन त्या सत्तेच्या खुर्चीवर विराजमान होण्यासाठी मला दिलं नाही. कोणीतरी म्हणलं पंकजाताई ना, पक्षाने जे दिले ते पंकजाताई लक्षात ठेवतील. हो, मी जरूर लक्षात ठेवेन. मला पक्षाने जे दिलंय ते मी लक्षात ठेवी, नाही दिले ते तुम्ही लक्षात ठेवता, तुमचं फार हुशार अकाउंट आहे. पण मला पक्षाने मला दिले का? सगळे किती मंत्री होते कॅबिनेटमध्ये, ते सगळे पंकजा मुंडे होते का? सगळे कॅबिनेट मंत्री झाले, कोणी मुख्यमंत्री झालं, कोणी महामंडळाचं अध्यक्ष झालं, कोणी प्रदेशाचं अध्यक्ष झालं ना, तेही लक्षात ठेवतील. पंकजा मुंडेंना संघर्ष यात्रा काढून सत्ता परिवर्तनानंतर मंत्रीपद दिलं, त्याच्याबद्दल मी आभारीच आहे. मला वाटलं लोकांना खूप वाटत होतं ताईंना काय मंत्रीपद मिळेल, ग्रामीण विकास मिळाल्यावर लोक तेव्हाही असेच चिडायला होतात तुम्ही, ग्रामीण विकास काय, नाव केलं की नाही ग्रामीण विकासमध्ये? केलं. आता मंत्री राष्ट्रीय मंत्री आहे, राष्ट्रीय मंत्री आहे मी, केंद्रीय मंत्री नसले तरी राष्ट्रीय मंत्री आहे ना. आणि मला मलासाठी समाजा आपल्या सगळ्यात मोठी ताकद, ते बघा हेतू पूर्ण झाला की नाही, कोणी केलं त्याचा पूर्ण झाला का नाही हेतू, अशी मूठ आपली आहे ना, हीच आपली शक्ती आहे, हीच आपली शक्ती आहे, हीच शक्ती आहे. आणि हीच शक्ती आपली कमी करण्याचा डाव आपण सफल होऊ द्यायचा नाही. बरोबर आहे? त्यामुळे आज तुमचे सर्वांचे राजीनामे मी नामंजूर करत आहे. मला प्रवास खडतर दिसतोय, मागेही खडतर होता, पुढेही खडतर आहे. मी हारले असले इलेक्शन मध्ये तरी संपले नाही ना. मी संपले असते तर मला संपवायचे प्रयत्नही संपले असते, पण मी संपलेली नाही, मी आहे. बरोबर आहे ना? आणि मी कुणाच्या जीवावर आहे? तुमच्या जीवावर आहे. इथे कोणी लाभार्थी मोठा माणूस नाही आहे, ते बरोबर आहे, ते आतून मला सगळे टचमध्ये आहेत, इथे काही खूप लोक दुखावले नाही आहेत असं नाही. पण सगळ्यांना योग्य निर्णय घ्यायची योग्य वेळ असते माझ्या भावांनो. अविचाराने कोणताही निर्णय का घ्यायचा? आपण सात्विक माणसं आहेत, 90% वारकरी आहेत, बरोबर आहे की नाही? आपली वारी असती, एक आपली वारी होती भगवानगडाची, असं हृदयाचे तुकडे तुकडे झाले, ती वारी बंद झाली. आपण आपला भगवान भक्तीगड केला. आदरणीय महंत नामदेव शास्त्रींविषयी एक शब्दही मी कधी चकार वाईट बोलले नाही जीवनामध्ये. कोणी चुकीचे व्हिडिओ व्हायरल केले वगैरे तरी पण तुम्हाला माहिती आहे, मला माहिती, कधीही नाही. माझ्या निवडणुकीत पराभव झाला, एवढा पराभव कोण पराभव नाही झालं या महाराष्ट्रामध्ये. अनेक लोक पराभूत झाले,
मी त्यांनी हरले नाही. प्रीतमताईंना नाव असताना, पूर्णपणे लायक असताना प्रीतमताईंचं मंत्रीपद झालं नाही, पण डॉक्टर कराडांचं झालं. माझं वय 42 आहे, त्यांचं वय 65 आहे. मी 65 वर्षाच्या मंत्रीपदावर विराजमान, माझ्या समाजाच्या माणसाचा अपमान करावा हे संस्कार आहेत का माझे? मी कशामुळे त्यांच्या या पदाला अपमानित करू? जे मुळात सौंदर्य ज्याला असतं त्याला कोणत्या अलंकाराची गरज नसते. ज्याला अलंकाराची गरज भासते ते मुळातलं सौंदर्य नसतं. आज माझ्याकडे नसतील पक्षाचे अलंकार, आज नसतील माझ्याकडे पदाचे अलंकार, पण माझं सौंदर्य तुम्ही आहात. आणि या सौंदर्याला कोणी काळं बोट लावून दृष्ट लागू नये असं सौंदर्य, त्याला काळं तोंड करायचं नाही. आपल्याला ही शक्ती क्षीण करायची नाही, वाढवायची आहे. मला तर महाराष्ट्रातून फोन आले, तुम्ही तर काही लोक इथे आलेत 7-8 हजार लोक, काही लोक रस्त्यातच अडवलेले आहेत, पण मला महाराष्ट्रातून फोन आले, आता जिल्ह्यात आम्हाला तुम्हाला बघायचंय. माता भगिनी सगळ्या, मी मांडलेला हा सगळा संसार मी मोडून जावा अशी इच्छा आहे तुमची. हा कुणाचा, कोणीतरी मला हा प्रश्न विचारला की तरी म्हणे तुम्ही जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री हा डायलॉग म्हणल्यामुळे तुम्हाला सगळं अवघड गेले. मी म्हणलं एक तर स्वाभिमानाने राजकारण केलंय, संघर्ष यात्रा काढताना मला मुख्यमंत्री करायचा आहे भाजपचा हे म्हणलंय, मला व्हायचंय म्हणलं नाहीये. हे सगळं माझं निवडणूक झाल्यानंतर, भाजपचं सरकार आल्यानंतरच या गोष्टी कशा बाहेर येतात, या लोक गोष्टी पेरल्या आहेत मला अवमानित करण्यासाठी, माझ्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासाठी. मी काय म्हणलंय का तर माझं रक्त काही काळं आणि त्यांचं रक्त गोरं आहे का? कुणी म्हणतंय मला प्रधानमंत्री व्हायचं देशाचं, ते चालतं? ते चालतं का? मी काय म्हणायचं नाही, मी म्हणलं नाही कधी, मी म्हणणार नाही. माझ्या देशाचा सर्वोच्च प्रधानमंत्री, माझ्या देशाचा जगाचा मान वाढवणाऱ्या प्रधानमंत्र्यांनी मला कधी अपमानित केलं नाही, माझ्या राष्ट्रीय नेत्यांनी मला कधी अपमानित केलं नाहीये. माझ्या या सगळ्या गोष्टींमध्ये कधीही मला त्यांनी कुठलाही प्रश्न विचारला नाही. मी सगळ्यांची साक्ष ठेवून सांगते, मला कधीही कुठलाही प्रश्न विचारला नाही. माझ्या पिढीची त्यांना जाणीव आहे असं मला वाटतं, असा मला विश्वास आहे. आणि नक्कीच मला भविष्यामध्ये यामध्ये तुम्हा सर्वांसकट न्याय हवाय, मला एकटीला न्याय नकोय. आणि म्हणून आणि तुम्ही म्हणता महाराष्ट्राची वाघीण आली, पुन्हा म्हणता पंख छाटले, नेमकं काय पंख आहे का पंच आहे ठरवा तर एकदा. बघा हे बा ऐका, एक साधं सूत्र आहे, साधं सूत्र आहे. पांडवांनी धर्मयुद्ध जिंकलं, कौरवांच्या अफाट सेना होती, अफाट संख्येने रथी महारथी होते, 5 पांडवांनी हे युद्ध जिंकलं. का जिंकलं असेल बरं? धर्म होता, नीतिमत्ता होती, सारथी कृष्ण होता, उत्तम राज्य करण्याची शक्ती होती, सगळं होतं की नाही? अन्याय झाला की नाही त्यांच्यावर? काय मागितलं त्यांनी? 5 गावं मागितले होते फक्त, 5 गावं नाही, 5 गावं मागितले होते. सुईच्या टोकावर ठेवेल एवढी जमीन देणार आहे असं कौरवांनी सांगितलं, दुर्योधनाने सांगितलं, सांगितलं ना. धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न कोणी केला? कौरवांनी केला. जो चांगला असतो तो धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करून लोकांना धारातीर्थी पडू नये, लोकांना युद्धामध्ये जीव जाऊ नये, लोकांचं नुकसान होऊ नये, हा विचार तेव्हाचे योद्धे करायचे. आताच्या नवीन काळातले आम्ही योद्धे आहेत. मी धर्मयुद्ध टाळायचा प्रयत्न तोपर्यंत करते जोपर्यंत शक्य आहे. कळलं? बरोबर आहे ना? माझा श्रीकृष्ण कोण होणार आहे? बघा ऐका ऐका नीट ऐका, मी ऐका माझं ऐका. घर फुटल्याचं दुःख आम्ही भोगलंय, बाप मेल्याचं दुःख आम्ही भोगलंय, पराभवाचं भ्रष्टाचाराच्या आरोपाचं सगळं भोगलंय. कारण एकच प्रॉब्लेम आहे, आम्ही कुणालाच भीत नाही.
थांबा रे, पाया पडते. घोषणा नका देऊ ना, मूड बोलायले मी तुमच्याशी, भाषण नाही करायले. तुम्ही एवढ्या संख्येने असल्यामुळे माईकवर बोलायले. काय बोलत होते मी घोषणा नका मध्ये? मी कोणाला भीत नाही, मी कोणाला भीत नाही, पण मी कुणाचा आदर करते की नाही, मी कुणाचा निरादर का करू? माझे संस्कार आहेत निर्भय राजकारणाचे, पण माझे संस्कार आहेत संस्कारित राजकारणाचे. मी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या, मी माझ्यापेक्षा मानाने मोठ्या व्यक्तीचा कधीच अपमान केला नाही जीवनामध्ये. मी निर्भय आहे ते तुमच्या जीवावर आहे. मी सांगितलं तुम्हाला कौरव आणि पांडवांचं युद्ध थांबवण्याचा संपवण्याचा प्रयत्न पांडवांनी केला, मग मी कौरव आहे का पांडव आहे? माझा इच्छा आहे की धर्मयुद्ध टाळावं. का? कारण माझे सैनिक आडवे पडतात, धारातीर्थी पडतात, मला नाही करायचं. तुमच्यासाठी माझं काय रे? हे बघ, कोणताही माणूस कोणताही निर्णय घेत असतो तो लाभार्थी असतो, त्याला मिळतं. आत्ता बघा ना तुम्ही, आता जर तुम्ही यादी बघितली आमदार खासदारांची किंवा मंत्र्यांची, सगळ्या पक्षातल्या, मी भारतीय जनता पार्टीविषयी बोलत नाही माध्यमांनो, सगळ्या पक्षांच्या, एक व्यक्ती स्वतःसाठी निर्णय घेऊन काही पद प्राप्त करू शकतो, पण मला तुमच्यासाठी सन्मान पाहिजे. माझ्यासाठी कुठे पाहिजे? मला असं, पण मला तुम्ही पाहिजे. ऐका, तर हे धर्मयुद्ध टाळायसाठी तुम्ही सर्व माझं ऐका. आपलं घर आपण का सोडायचं? आपण बनवलं घामानी कष्टानी बनवलंय ना, काय संबंध आहे तुमचा? नाही तर काय संबंध आहे? हे बनवले की नाही बघू. जाजूची छत अंगावर पडेल तेव्हा बघू. आपलं घर आपण सोडायचं का? तुम्ही असं म्हणता ना, ताई अमुक करा, ताई तमुक करा, मी का सोडू? माझा नेता मोदी आहे, माझा नेता अमित शहा, माझा नेता मोदी, माझा नेता अमित शहा, माझा नेता ज्यांना मला सांगायचंय की मी काय करते काय नाही, ते आता जेपी नड्डा आहेत. ते मला विश्वास आहे की त्यांच्या जीवन मनामध्ये काहीतरी चांगलं आहे असा मला विश्वास आहे. जोपर्यंत विश्वास आहे, आपलं नाही तरी काय? आता आपण काही कशाला घाबरत नाही, आपण कष्टाला घाबरत नाही, कोयता घेऊन उतरतो, आपल्याला काय करायचंय? प्रश्न हा आहे की मला स्वतःसाठी काही नकोय, प्रीतमसाठी, अमितसाठी, प्रियाश्रीसाठी काही नकोय, तुमच्यासाठी हवंय. आणि मला माझ्या समाजात, मला फॉर्म भरायला लावला होता भारतीय जनता पार्टी, पण मला न देता ते म्हणले तुम्हाला देणे शक्य नाही. मी म्हणलं ठीक आहे, अच्छा धन्यवाद. बघितलं रमेश अप्पांचं नाव आलं, काय बिघडलं? ठीक आहे, आम्हाला नाही देता तुम्ही रमेश अप्पांना दिलं. मी जर समाजाचा नेता आहे, मी मंत्री पदाधिकारी नाही आहे, मी खासदार आमदार नाही आहे ना, आज काय आहे मी ग्रामपंच? तुम्ही माझ्यापेक्षा प्रोटोकॉलनी मोठे आहेत. तुम्ही तर कोणी मार्केट कमिटीचे सभापती, कोणी नगरसेवक आहे, कोणी काय, बरोबर आहे की नाही? मी तर पदार नाही आहे. मी कोण आहे? मग माझं काय काम आहे? नाही, मी आज तुमच्या पालकाच्या भूमिकेत आहे. छोटी आहे मी, तुमच्यापेक्षा छोटी आहे मी, बरोबर आहे? मग मला आदरस्तंभ म्हणतात, पालक म्हणतात, माता म्हणतात, पिता म्हणतात, नेता म्हणतात, मग मला सजवण्याचा प्रयत्न करू नका. मी तुमच्याच अलंकाराने सजलेली आहे, तुमच्या आशीर्वादाने सजलेली आहे, मला कशाचीही आवश्यकता नाही. आज हे अजून एक कारण सांगते, कौरव आणि पांडवांचं युद्ध पांडवांनी जिंकायचं. कौरवांच्या सेनेमध्ये जेवढे लोक होते ना, ते मनानी पांडवांवर होते आणि शरीरानी त्यांच्या सेनेत होते. कळलं का तुम्हाला? कळलं का तुम्हाला? कळलं का तुम्हाला? त्यामुळे खूप लोक रथावर स्वार होते, कर्णाच्या रथावर शल्य, मद्रराज शल्य, बरोबर आहे? माझं चुकलं तर काय, तुम्ही तर आध्यात्मिक नाहीच आहेत त्यामुळे सोडून द्या. ते होते आणि त्यांचं काय, ते त्याला शिव द्यायचे कर्णाला. म्हणजे असं होणार आहे, कौरव आणि पांडवांचं युद्ध असताना सारथी जे आहे ते सुद्धा त्यांच्या रथावर जे स्वार आहे ते सुद्धा त्यांच्या बरोबर मनाने नसतील अशी परिस्थिती येत असते. हो, अशी परिस्थिती येत असते. काय कधीच थांबत नाही, काळ कधीच थांबत नाही. काळ
मी एकदम प्रसन्न टवटवीत आणि फ्रेश आहे, दुःखी नाही. तुम्ही दुःखी आहे मला वाईट वाटायला. आज तुम्ही असे चेहऱ्यावरचं दुःख सगळं माझ्या ओटीत टाका आणि चेहऱ्यावर चांगला हसू घेऊन, बरोबर आहे ना? आज तर तुम्ही इथे सगळं संपवून आला होतात. तुम्हाला माहित नव्हतं पुढचा प्रवास काय, काय करायचं, काय करायचं, पंकजा मुंडे काय करणार, बरोबर आहे ना? आता ते तुमचं सगळं माझ्या ओटीत टाका, बरोबर आहे? आणि माझं ऐका, थांबा आता, माझं ऐका, माझं ऐका. तुमच्या सगळ्यांचे सल्ले मी लिहून घेते, तर तुमच्या सगळ्या पूर्ण फायदा करून घेणार. पण माझं ऐका, आज तुमचे सगळे दुःख माझ्या ओटीत टाका, माझ्या चेहऱ्यावरचा हसू तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा. घेऊन जाणार? माझा सन्मान मला सर्वात जास्त प्रिय आहे. मी काय मागितलं मला काय नाही मिळालं एवढ्या चिल्लर लढाईमध्ये मी जात नाही. मला जायचं, बरोबर आहे? आणि आपली ही वज्रमूठ, अरे किती लढाया लढलात तुम्ही माझ्यावर. एका रात्रीत मी भगवान गडाच्या पायथ्यावरून सावरगावला पोहोचले, भगवान बाबाच्या जन्मस्थळी. रात्रीत तुम्ही लाखोच्या संख्येने आलात रे, एका रात्रीत किती संघर्ष पेलले आपण. पण आपला मूळ स्वभाव आहे तो आपली नीतिमत्ता, आपलं सामर्थ्य आणि आपला समर्पण. आणि माझं समर्पण फक्त आणि फक्त तुमच्याशी आहे. आज मी तुम्हाला आवाहन करते की आज आपण धर्मयुद्ध टाळण्यासाठी इथे उभे आहोत. आणि धर्माचा जो व्यक्ती असतो तो धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तो श्रीकृष्णाने केला, तो धर्माने केला, तो अर्जुनाने, भीम आणि अर्जुन आणि सगळे तुम्ही माझे महारथी आहात. आणि तुम्ही, मी सांगितलं की त्यांच्या रथावर स्वार आपल्या मनातून आपल्याशी जोडले जाऊ शकतात आणि जोडले गेलेत, मी विश्वासाने सांगते. त्यामुळे ही लढाई अजून आपल्या लोकांनी केलं, काही लोकांनी असं भाष्य केलं कशातही पक्षांनी दिलेलं विसरणार नाहीत वगैरे वगैरे. मी म्हणलं हो, मला तरी कळेल की कोणत्या पक्षांनी दिलेलं काय विसरायचं नाही. काही लोक तुमच्याकडे किती पक्षांची यादी आहे, कुणी कुणी काय दिले. अरे नेत्यांचे काने भरून त्यांना मोठेपणा देऊन मोठे होणारे मी नाहीये. मला पक्षांनी काय दिलंय तर मला दिलंय आमच्या चंद्रकांत पाटलांनी दिलंय. सहकार मंत्री झाले आमचे दादा, आमचे दादा PWD मंत्री झाले, आमचे दादा रेव्हेन्यू मंत्री झाले. आमचे आज आशिष शेलारांनी खूप चांगलं वक्तव्य केलं. ते म्हणाले कार्यकर्त्याच्या मनामध्ये जो रोष आहे तो काय दंड नाही, तो रोष आहे तो कोणी ऐकावा. तुमचा रोष कुणाला ऐकून जमणार नाही का, ऐकून येणार? सगळ्यांनी, प्रवीण दरेकरांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं की नाही. विश्वास राम शिंदेनी आज सांगितलं की पंकजाताई हे चुकीचं झालंय, मिळायला पाहिजे होतं प्रीतमताईंना, पण आता पंकजाताई योग्य निर्णय घेतील. खूप लोक अंगात घालून बसलेले असतात, बरोबर आहे ना? मला काळजीने आई आणि बापाचे दोन्हीची भूमिकेने निर्णय घ्यावे लागतात. तुम्ही खूप म्हणताल हे कर ते कर, तुमचं सगळं ऐकून कसं जमल? त्यामुळे तुम्हा सर्वांना विनंती आहे, आज इथे आपण या सगळ्या आपल्या प्रवासाला केंद्रीय नेतृत्वावरचा विश्वास आणि त्यांच्या डोक्यात असणारे काही विषय असतील, काही प्लॅन असतील, त्याच्यावर सोडून द्यावा. आज एक या पूर्ण माझ्या प्रवासाला एक स्वल्प विराम द्यावा. पूर्ण विराम म्हणत नाही मी, एक स्वल्प विराम. कळते का स्वल्प विराम काय? कॉमा. तुम्ही इंग्रजी आहेत ना, मी मराठी आहे. कॉमा द्यावा. आपल्या जीवनातलं स्पिरिट असंच ठेवावं. हे तुम्ही इकडे तिकडे बोलू नका. काय माझं न बोलता तुम्हाला कळलंय, तुमचं न बोलता मला कळतंय. आता ही स्पिरिट असंच राहू द्या. तुमच्या राजीनाम्यावर स्वार होणारी मी नाही. मला दबाव तंत्र राजकारण करणं जमत नाही, कारण मी काही कोणत्या पक्षासाठी कोणाच्या चार दरवाज्यात माझे जोडे घिसवलेले नाहीत. स्वाभिमान हा गोपीनाथ मुंडेंचा बाणा होता आणि गोपीनाथ मुंडेंनी समाजासाठी आपलं आयुष्य दिलं होतं. माझ्यामुळे, माझ्या
साठी किंवा माझ्या बरोबर माझे कुणाला काही मिळालं तर मला त्याचा आनंदच आहे. आणि म्हणून फक्त मला संधी मिळाली असती तर मी त्यांच्या शपथविधीलाही गेले असते. मला मी जसं राज्यसभेचा फॉर्म भरायला गेले आणि तुम्ही काहीच बोलणार नाहीत मग ताई गेलत्या, तसं मी गेले असते. ठीक आहे, काही गोष्टी जशा हव्या तशा घडल्या नसतील, पण त्याचं तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, ते माझ्यावर सोडा. अरे तुम्हाला तुम्ही मला माहिती आहे रे, तुम्ही ऊस आहे इथं ऊस तोडते कोण कोण, जरा कोणी आहे काय ऊस तोडणारं? बघा ह्या ऊस तोडतेत काही लोक, काही ग्रामीण भागातले लोक आहेत. कुणी कसं एक काय माणूस बसून सांगा तो बघा. आणि आता इथं कुठून आलात केळझून? हो आलं की अरे मुळे तोंड दिसना मिसाळ. बसा बसा बस बसा बसा. मग हे ऊस तोडणारा माणूस मला एखादी सांगितलं मुंडे साहेब एकदा जिल्हा परिषदला उमेदवार कुणाला द्यायचं कुणाला द्यायचं कुणाला द्यायचं जिल्हा परिषदला उमेदवार कुणाला द्यायचं, तर उसातून शिवाजी अप्पा मुंडे आलेत का माहित नाही मला. शिवाजी अप्पांना उतरून आणलं आणि उसातून निवडणूक लढायला लावली. असं एक एक माणूस जोडलाय काय असं जोडायचं का सगळं? उसाच्या पडातून आणून शेतात का मजुरी करणाऱ्या माणसाला उचलून सभापती बनवलंय, कुणाला सदस्य बनवलं, आमदार खा सगळे रथी आहेत आपल्या बरोबर. पण तुमचं हे पद माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे प्रीतम दहीच्या मंत्रीपदापेक्षा. इथून पुढे कधी असा प्रयोग मला प्लीज करू नका. प्लीज तुम्ही माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचे. तुम्ही जेव्हा मी जाते तिथे तुम्ही मी माझ्या मार्केटचा सदस्य आहे, मला एवढा आनंद वाटतो. गरीब माणूस एक मार्केटचा सदस्य झाला. आता आपण ओबीसीचं आंदोलन केलं, यशस्वी झालं, निवडणूक पुढे ढकलली की नाही, दबाव आला की नाही? आपलं मुख्य ध्येय एक पद प्राप्त करणं नाही, आपलं मुख्य ध्येय गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न, वंचितांचा वाली आणि वाणी बनण्याचं स्वप्न पूर्ण करणं आहे. आणि त्याच्यासाठी मी काम करते. आणि त्याच्यासाठी मला ज्या दिवशी वाटेल की बाबा आता इथं राम नाही, तेव्हा बघू. आपलं घर आपण सोडायचं नाही हा माझा निर्णय आहे आणि तो तुम्ही मान्य करणार आहेत हा माझा विश्वास आहे. करणार ना? करणार ना? मग आता मोदीजींना ऐकू जाईल असं एक घोषणा द्या बरं जरा. मी मूठ आवळा आवळा देऊ नका. आपण सगळेजण एक काम मोठी दि राहू, भलेही दोन घास कमी खाऊ, भलेही कुठे जिथे आपल्याला त्याग करायचा तिथे त्याग करू, पण आपण का जीवानी राहू, जीवानी नांदू. जे आपला सगळ्यात मोठी शक्ती आहे ती शक्ती त्याच्यावर खूप आपल्याला काम करावं लागणार आहे आणि तुम्ही हे मला यशस्वी करून दाखवणार आहेत हा विश्वास आहे. त्यामुळे आता आपण आलात दोन घास खावा प्रेमानी. काही जिल्ह्यांना मी आज बोलवते, त्यांच्याशी पर्सनल चर्चा करते, जे काय त्यांचं तयार आहे त्याच्यानंतर आपण सर्व इथून जावं अशी माझी सगळ्यांना विनंती. व्यवस्थित सुखरूप व्यवस्थित आपण अशी मला विनंती आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ऐकणाऱ्यांनाही हात जोडून विनंती आहे. या धर्मयुद्धामध्ये सामान्य माणसाचा बळी जाऊ नये याच्यासाठी मी राजकारणात आहे. माझ्या मुंडे साहेबांनी मला हेच शिकवलंय. माझ्या कार्यकर्त्याचं बळ कमी करून स्वतःचं बळ वाढवणं हे माझे संस्कार नाहीत आणि म्हणून मी जो शब्द दिलीत
उच्चारलाय की माझे लोक माझं ऐकतील आणि मी यशस्वी करून दाखवू शकतो. धन्यवाद. पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. मोठ्या संख्येनं भाजप कार्यकर्ते इथं जमलेले होते, कार्यकर्ते आणि अधिकारी ज्यांनी राजीनामे दिलेले होते आणि ते नाराज असल्याचं समोर आलं होतं. त्यांचीच नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पंकजा मुंडे यांनी केला आहे. आज भाजप नेत्या पंकजा मुंडे इथं शक्ती प्रदर्शन करणार असं समोर आलं होतं आणि त्याचबरोबर मोठ्या संख्येनं भाजपचे जे कार्यकर्ते आहेत, जे पंकजा मुंडे समर्थक आहेत, ते जमल्याचं पाहायला मिळालं होतं.